कोर्सचं नाव आहे फील्ड टेक्निशियन एअर कंडिशनर. ओके, आता याच्यामध्ये मुलांना काय शिकायला भेटेल? ओके, तर सुरुवात होते बेसिक इलेक्ट्रॉनिक्सपासून आणि बेसिक इलेक्ट्रिकल, कारण की हा जो काही उपकरण आहे ना, हा चालतो इलेक्ट्रिक सप्लायवर, प्लस याच्यामध्ये काही इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट पण वापरले जाते. त्यानंतर AC हा कुठल्या प्रिन्सिपलवर काम करतो, कुठल्या फंडामेंटलवर काम करतो, तर हे आपण शिकवलं जातं. तो सेकंड टॉपिक आहे RAC फंडामेंटल. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे एअर कंडिशनिंग सिस्टम जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे, परंतु हे डोमेस्टिक लेवलचे प्रोडक्ट आपण शिकवतो. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे ना, तो आहे सर्व्हिसिंग आणि रिपेअरिंग, कारण की विद्यार्थी याच्यामध्ये सर्व्हिसिंग रिपेअरिंग हे शिकणार आहे. आणि शेवटचा जो टॉपिक आहे तो आहे कस्टमर इंटरॅक्शन, कारण की मुलांनी हे नॉलेज घेतल्यानंतर कस्टमरच्या घरी जाऊन हे प्रोडक्ट रिपेअर करायचं आहे. ओके, तर मग कस्टमरसोबत कसा संवाद साधला पाहिजे, मग तो टेलिफोनिक असो किंवा फेस टू फेस इंटरॅक्शन असेल, तर हे ओव्हरऑल आपल्या कोर्सबद्दल आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया, कमीत कमी 10वी पास असणं गरजेचं आहे आणि वयाची मर्यादा 18 ते 35 वय. हा कोर्स शिकल्यानंतर विद्यार्थी ना सर्व्हिस सेंटरमध्ये काम करू शकतो, किंवा आहे ना या क्षेत्रात खूप साऱ्या कंपनीज आहे जे ना कस्टमरला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. सेकंड, हा स्वतःचा बिझनेससुद्धा चालू करू शकतो, म्हणजे काही वर्षाचा किंवा काही महिन्याचा अनुभव जर यांनी घेतला तर स्वतःचा बिझनेस देखील आहे ना तो चालू करू शकतो.